पिंपरीतल्या देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा अजब गजब कारभार दिसून आलेला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक शौचालय इथे तोडण्यात आलेली आहेत, त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आता महिला पुरुष मंडळी यांना उघड्यावर इथे शौचालयाला बसण्याची वेळ आलेली आहे. देहू रोड परिसरात एमबी कॅम्प भागातील हा सगळा प्रकार आहे. दुसरीकडे याबाबत कॅन्टोनमेंट बोर्ड या प्रशासनाला विचारलं असता ही शौचालय पाडून त्या जागी उद्यान उभारलं जाणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान कॅन्टोनमेंट बोर्डाचे सीईओ अभिजित सानप यांनी आत्ता पर्यायी व्यवस्था करू असं सांगून वेळ मारून नेलेली आहे. आम्ही जर नवीन शौचालय दुसरी ठिकाणी बांधून घेत होतो तर लोकांनी तिथे यूज करावा असं माझे मी आवाहन करतो लोकांना. कारण शेवटी कसं आहे की तो एरिया डेव्हलप त्या लोकांसाठीच करतो मी. गार्डन्स असतील, खेळणे असतील किंवा ओपन जिम लावणार आहे मी, तर ते लोकांनी त्यात सपोर्ट करावा असं माझे मत आहे. कमीत कमी मिलिटरी लोक होते तेव्हाच संडास आहे. आता हे आम्हाला कुणाला न अर्ज देता ह्यांनी कसं संडास तोडलं? स्त्रिया पुरुष कुठं जाणार? रोडवर बसणार का? आमची गैरसोय आहे आम्हाला संडास बांधून देणे, नाही तो खुर्ची खाली करायचा. आम्ही ताला लगा दिए, बोल रहे उधर वाले को हम इधर देंगे नहीं. अभी दो साल से उधर बाथरूम चालू है, दो साल से उधर बाथरूम चालू है. इतने दिन यही निकाला सब जन हम लोग ने, 50-60 साल से हमारा 3 पीढ़ी 4 पीढ़ी निकल गया इधर. फिर हम लोग कहाँ जाएंगे? अभी बूढ़े लोग बहुत प्रॉब्लम है, उनको हम साथ साथ लेके जा नहीं सकते. इधर था दो बाजू में बच्चे लोग भी प्रॉब्लम हो रहा. हमारे घर का बुढ़ा इंसान लोग अभी तकलीफ निकाल रहे. हमें हिलना ना, हमको सोए करके इन लोग तोड़ना मांगता. इन लोग अभी तोड़ दिए कुछ बात में से भी. इसके आगे बड़े लोग आएंगे तो हम लोग मान नहीं देंगे. अंदर आने नहीं देंगे, अंदर घुसने को नहीं देंगे. हमको सोए कर बोल, फिर उन लोग क्या मांगते वो हम देंगे.